शिवसेनेनं माझ्यासमोर पक्षप्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही, बरोबर ठेवायचं आहे, त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता, असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान यावेळी संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे, मी राज्यसभा निवडणुकीला समोर जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले. मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी दिलेलं आहे, मी कदापि ते विसरू शकत नाही. माझी राज्यसभेची कार्यकाळ संपल्यानंतर पुढची राजकीय दिशा कशी असणार म्हणून मी 12 मेला पुण्यात माझे 2 राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यातून मी सांगितलं की येणाऱ्या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून मी पुढे येणार. एका पुण्यातल्या पत्रकारांनी माझी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर विचारलं की राजे हा तुमचा भाबडेपणा नाही का, आणि मी म्हटलं हो, पण मला सगळे गणितं माहीत होते. पुढचा प्रवास किती खडतर आहे पण मला सुद्धा स्वतः पाहायचं होतं, स्वतः अनुभवायचं होतं की जे मी प्रामाणिकपणाने हे 15 ते 20 वर्ष घर सोडून नवीन राजवाडा सोडून मी काम करतोय समाजासाठी, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. खासदारकी असताना सुद्धा कोणी मला पाठवलं ते न पाहता समाजाची प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने भूमिका नेहमी मांडत होतो, आणि ही सगळी पार्श्वभूमी पाहून मला असं वाटलं आणि किंवा मी आव्हान केलं की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला राज्यसभेत पाठवून द्यावं,